ओवर 200 रुपये पारितोषिक लावलेलं आहे. 6 चेंडूवर 6 चौकार. अतिशय खंडित क्षेत्ररक्षण. सुशान यांचं त्यावर मात्र एक धाव घेतलेली आहे नवतरुण क्रीडा मंडळाने आणि त्यांची धाव संख्या झालेली आहे 3. 1 चेंडू 3 धावा. सुंदर अतिशय यावर मात्र पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 6 धावा झालेल्या आहेत. चेंडू झालेले आहेत. किती बॉल झाले? 3 चेंडू झालेले आहेत आणि आणि हा पंचाने वाईट दिलेला आहे. यावर मात्र अतिरिक्त धाव म्हणून नवतरुण संघाला देण्यात येईल. यावर धाव संख्या झालेली आहे 8. आणि 9 धावा झालेले आहेत. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे 9. अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर आणि हा रनआउट झालेला आहे. भूषण बंटी आमरे यांनी हा त्रिपळ रनआउट घेतलेला आहे. बंटी आमऱ्यांनी धावचीत घेतलेला आहे भूषण याला. परत एकदा मनोज कदम नाही सॉरी नीरज घोसाळकर आलेले आहेत. चतुर गोलंदाज आनंदनगर बॉईजचे चतुर गोलंदाज नीरज घोसाळकर परत एकदा गोलंदाजी आलेले आहेत. संतोष कांबळी आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचंय. संतोष कांबळी सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल बामणे यांचं पण त्यावर मात्र 2 धावा घेतले नवतरुण संघाने. मी संतोष कांबळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज वरती यायचं. संतोष कांबळी सुंदर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नैनेश यांनी. आपण दोघ स्टेज वरती माईक वरती बोलतो कोण वडील बोलते माझे निनाद सुरवे. आपण कुठेही असाल तर माईकशी संपर्क साधा. निनाद सुरवे
सुंदर फलंदाजी करता है योगेश यादव, धाव संख्या झालेली आहे 15। निनाद सुर्वे निनाद सुर्वे आपण आला असेल तर माईकशी संपर्क साधा। यावर मात्र सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल बामणे यांचं, यावर मात्र एक धाव नवतरुण संघाला देण्यात येईल। निनाद सुर्वे आपण जर आला असाल तर माईकशी संपर्क साधा। निनाद सुर्वे निनाद सुर्वे हात दाखवू नका, माईक जवळ या। निनाद सुर्वे आमचे मित्र निनाद सुर्वे स्टेज वरती यायचंय। दोन षटक संपलेले आहे, धाव संख्या झाली आहे 17। आणि यावर मात्र एक धाव काढलेला आहे डीएसएनी। मनोज कदम आपल्याला सूचना आहे, जर आपण डॉट बॉल कराल तर प्रत्येक डॉट बॉल वरती 50 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। मी सिद्धू कदम यांना विनंती करतो, त्यांनी स्टेज वरती यायचंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2022 प्रथम पारितोषिक 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222। जसे बॉक्स मध्ये सिंगल डबल काढले जातात तसे ओवरऑल मध्ये 6 आणि 4 मारलेले जातात, तसे सिद्धू हे स्टेज वरती आलेले आहेत। प्रेक्षकांना जरा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। उभर सिद्धू तुम्ही हात दाखवायचा आहे, इस्माईल ग्राउंड गाजवणारे सिद्धू आमचे, योगेश्वरीचं नाव उंचावणारे कानाकोपऱ्यामध्ये सिद्धू आमच्या मंडळावरती आले, मंडळ आभारी आहे। चालू सामना नवरंग वर्सेस एनसीसी, सुंदर क्षेत्ररक्षण नवतरुण उर्फ एनसीसी, सुंदर क्षेत्ररक्षण बाबू यांचं। सुंदर गोलंदाजी मनोज कदम यांची, धाव संख्या झालेली आहे 22। किती बॉल झाले? दोन चेंडू शिल्लक आहेत, धाव संख्या झालेली आहे 22। सुंदर गोलंदाजी मनोज कदम यांची, जरा रेलिंग वरती कोणी लटकू नये, व्हाईट शर्ट घालून आहेत। तुम्हाला कृपया विनंती आहे, रेलिंग आपल्याकडची नाही आहे, ही मंडळाची आहे, नाही तर आपल्याला भरपाई देण्यात येईल। खर्च आहे 25,000, तुमच्याकडनं 50,000 घेण्यात येईल। खर्च 25,000 आणि दंड 25,000 जर रेलिंग तुटली तर, हा लक्षात ठेवा। म्हणजे उद्याचा पण विचार केला पाहिजे ना, रेलिंगचा नाही आपला डबल। त्यांनी मंडळाला सहकार्य करायचं, स्टेजवरती यायचं, मंडळाला सहकार्य करायचं। अभिजित शिंदे प्लॅटिनम ट्रॅव्हलचे मालक जे केदार बरोबर उभे आहेत, केदार पांगे यांच्या बाजूला डाव्या हाताला उभे, त्यांनी हात उंचावायचा आहे। अभिजित शिंदे प्लॅटिनम ट्रॅव्हलचे मालक, मी आताही सांगतोय जर रेलिंग तुटली आणि काही झालं तो जो रेलिंग वरती लटकत असेल त्याच्याकडनं 50,000 रुपये घेण्यात येईल। आता परत एकदा वाढलेली आहे रक्कम,
म्हणून मी आत्ताच सांगतो रेलिंग वरती कोणी लटकायचं नाही. एक तर हा शेवटचा सामना आहे, तुम्ही बघाल शेवटचा सामना आणि भरायला लागेल 50,000, लक्षात ठेवा. चालू सामना ANCC बॉईज नऊ तरुण क्रीडा मंडळ. चालू सामन्याचा स्कोर आहे, धावसंख्या झाली आहे 25. सुंदर क्षेत्ररक्षण तुषार कोळंबेकर यांचं, गोलंदाजी मार्फत नीरज, फलंदाजी मार्फत योगेश यादव. मला 5 रन देण्यात येईल. नो प्लस वन, नो कॅन्सल केलेलं आहे पंचांनी. एकच धाव देण्यात येईल. नीरज गोसाळकर गोलंदाजी मार्फत, फलंदाजी मार्फत योगेश यादव. दोन चेंडू शिल्लक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण मनोज कदम यांचं. शेवटचा चेंडू, जरा मॅडीसाठी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत मनोज कदम. आणि योगेश यादव बाद झालेले आहेत. पंचांनी काय डिसिजन दिले, नो चेंडू दिलेला आहे. बॉल काउंट, रन काउंट आणि विकेटही काउंट. जे मागे उभे तरी जरा बॉल आणून द्यायचा आहे. आणि ANCC बॉईज यांना विजयासाठी 33 रनांची आवश्यकता, 33. चालू करावा. आपल्याला 15 मिनिटात खेळ संपवायचा आहे, त्यानंतर उद्या परत हा खेळ चालूच होणार आहे. अरे काय झालं, आता पाणी पण नाही की काय नाही उरलंय. मग काही जेवढा आम्हाला देता का पाणी तिकडे, आम्ही तरी देतोय. गांड तुमची ठेवा ठेवा पण तुम्ही पहिले.
आदू भैया आपण कुठेही असाल तर माईकशी संपर्क साधा आदू भैया। आदू भैया जे काय आणलंय ते इकडे आणलंय तिकडनं इकडे या। आदू भैया आपण कुठेही असाल तर माईकशी संपर्क साधा। चालू सामना एनसीसी बॉईज वर्षात नऊ तरुण क्रीडा मंडळ एनसीसी बॉईज यांना व्हीआरटी 34 धावांची गरज 24 चेंडू मध्ये 34 धावांची गरज सॉरी 33 धावांची गरज। आदू भैया त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे। पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे। चालू सामना यावर मात्र एक धाव पहिले तीन फ्रेश आणि पॉवर प्ले आहे पहिली ओव्हर आई जवळ आहात रे बोल कोणी सनी आपल्याला एक सूचना आहे की जर आपण एक चौकार माराल तर तुम्हाला आदू भाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। एक चार मारल्यावरती म्हणजे आणि दोन चार माराल तर 6000 रुपये। मी आदू भाईला विनंती करतो की 6000 रुपये आणून द्या म्हणजे आम्हाला द्यायला काही हरकत नाही। आमच्याकडे मशीन पण आहे कार्ड स्वॅप मारण्यासाठी। आजू भैया आमच्याकडे मशीन पण आहे कार्ड स्वॅप मारण्यासाठी।
मी आदेशाला विनंती करतो की ज्यांनी स्टेज जवळ यायचं आहे चालू सामना नव तरुण क्रीडा मंडळ एएनसीसी बॉईज यावर मात्र एक धाव घेतलेली आहे एएनसीसी बॉईज ने धाव संख्या झालेली आहे पपई पाच धाव झालेले आहेत दुसरे षटक आहे धाव संख्या झालेली आहे पाच सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजाच पंचाने काय डिसिजन दिले नॉट आउट यावर मात्र एक धाव देण्यात येईल संघाला धाव संख्या झालेली आहे सहा पंच बाबू सर लेग पंच सुमेश केनी यांनी रन आउट दिलेला आहे आता आलेले बंटी आमरे उर्फ दादा धाव संख्या झालेली आहे सहा धाव झालेले आहेत पंचाने किती धाव दिलेले आहेत पंचाने किती धाव दिले आहेत तीन धाव दिलेले आहेत दोन्ही फलंदाजांना सूचना आहे जर आपण षटकार माराल समोर जर आपण षटकार माराल तर आपल्याला 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बंटी आमरे आणि सुशांत हरियाण दोन्ही फलंदाजांना सूचना आहे जर आपण षटकार माराल तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे पंचानी ओव्हर समाप्त म्हणून घोषित केलेला आहे 12 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत मध्ये एक रन काढायला प्रत्येक रनाला आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बंटी आमरे पुढच्या लॉन्समेंट पैसे आल्यावरतीच आम्ही करणार आणि सुशांत धावचित झालेले आहेत यानंतर दुसरे फलंदाज आहेत मनोज कदम धाव संख्या झालेली आहे आणि मनोज कदम बाद झालेले आहेत किती रन झाले
दोन चेंडू झालेले आहेत, धाव संख्या झाली आहे 10. सुंदर क्षेत्ररक्षण भूषण यांचं, सुंदर गोलंदाजी भूषण यांची, नवतरुण क्रीडा मंडळाची सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाजांना सूचना, जर कोणी षटकार माराल तर आपल्याला 1500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे षटकारासाठी. आणि बंटी आमरे बाद झालेले आहेत. पाहूया यावर मात्र दोन धावा घेतलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण योगेश यादव यांचं, धाव संख्या झालेली आहे 13. धाव संख्या झालेली आहे 13. चौदा धावा झालेल्या आहेत. यावर मात्र एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी नवतरुण क्रीडा मंडळाची. किती बॉल बाकी आहेत, शेवटचा चेंडू आहे आणि एनसीसी बॉईज हे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून साहिल यांची निवड झालेली आहे. मी साहिल यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. साहिल त्यांचा सत्कार करतील निनाद सुर्वे आणि त्यांचे मित्र परिवार. साहिल यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येते यायचं आहे. आमचा मित्र निनाद सुर्वे आणि मित्र परिवार त्यांचं स्वागत करतील.